आणि प्रसाद डॅडी काय थोडं इमोशनल झालेला आहे, तर चला आता आपण थोडं जल्लोष करूया भाऊ, राहिलंय ते केक बिक आणा आता इकडे जागेवर. तर गाईज आज बघा गरीबाच्या दुकानाला भेट द्यायला रायबा फॉर्मेन्सचे ओनर गोल्डमॅन बनून आलेले भावले अंगठे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मित्रांनो कालचा व्लॉग अजून एडिट करायचा बाकी. काल रात्री इतके कस्टमर होते, फुल गर्दी होती दुकानामध्ये आणि आभी आणि मीच होतो. त्याच्यानंतर मी मधूच्या बर्थडेला गेलो ना, म्हणजे मधू म्हणजे माझ्या भावाची मुलगी, तिच्या बर्थडेला गेलो ना, तर दुकानात फुल गर्दी आली आणि तेव्हा पप्पा होते, तर पप्पाला सुद्धा कस्टमर करावं लागले. नंतर किती गर्दी होती काल दुकानात आणि तरी आम्ही कसा व्लॉग केला, म्हणजे लय वेळ काढावा लागतोय सध्या, कारण सध्या वेडिंग सीझन पण आहे, शिवजयंती पण जवळ आली आहे, त्याच्यामुळं फुल कस्टमर चालू आहे आणि सगळी धावपळ चालू आहे. आणि सध्या प्रसाद पण नाही आहे, प्रसाद पण घरी गेलाय, आता प्रसादला पण फोन करतो. आणि अरविंद पण गेलाय गावाकडं, परत आबी कॉलेजला गेलाय, संकेत कॉलेजला गेलाय, आज तर दुकानात मी एकटाच आहे आणि आरोही आहे सोबत. तर काही आता शिवानी ना तर इडलीवाल्या नावाच दिलाय आणि ते लय भारी भोपू वाजत होते. कसं तुम्ही कोण स्टाईल मार राहिले एवढी, मला गॉगल आणला. थँक्यू थँक्यू सो मच शिवा. कोणाचं आहे इकडून तर ते सीसीटीव्ही लवकर ऑनच होत नाही येडीकडून. हे गेलं का ऑन फोन पे च? तर काही आता पूर्ण मी दुकान आवरलेलं आहे आणि काल इतकी गर्दी होती की सगळं गिचेड मिचेड झालंय. तर आता मी हे पण एकदा रिअरेंज करून घेतो प्रॉपर. आता संकेत पण आलाय आणि संकेत एवढा फेके आहे तो ना एक घंट्यापासून डीमार्ट जवळ होता. तर त्याला तिथून यायला 1 ते 1.5 घंटा लागला डीमार्ट जवळ. आणि नंतर म्हणतो जिजाऊ मेडिकल इथं जवळच आहे, 200 मीटरच आहे, तिथून त्याला यायला अर्धा तास लागला. अर्धा तास पहिले पायी पायी चालत आलो जिजाऊ मेडिकल पशी, मित्र भेटले म्हणून तिथे थांबलो. आणि कॉल वर कस काय बिझी होता, मग कॉल चालूच होता ना, मग मित्राला काय बोलत होता? अरे तर तिथे कॉल चालू होता आणि मित्र भेटले तिथे थांबलो, त्यामुळं एवढा वेळ थांबला म्हणजे कॉल पण चालू मित्रांना पण बोलत होता. आता संकेतला टर्रा फेकतो या ठिकाणी, हे लक्षात येत. म्हणून तुम्हाला काही सांगणं सोडून दिलं, मी तुम्हाला जे समजत ते ऑनलाईनचे पार्सल पॅक कर तुमच्या वडिलांनुसार, डोकं लावायचं नाही. तर आता आम्ही ना करतोय जेवण आणि हॅप्पी नाही झाला, मी व्लॉग घेते तुझा. नाही तर ना मी व्लॉग घ्यायला लागले ना, म्हणतो थँक्यू बर का माझा व्लॉग घेतल्याबद्दल. भाजी मिटत नाही तू नीट तर खा, नुसतं डुबून खाल्लं कस काय करणार तुला, भाजी मिटत नाही. नाही मिठाची एक डब्बी होती इथे ठेवलेली, ती घरी टाकली आहे पोरांनी, मी इथे पाठवलेली होती ती, म्हटलं कधी कमी झालं वगैरे. तर अरे यार, तर काही शिवान मी बाहेर फिरत फिरत आलो होतो. तर शिवा आता या ठिकाणी मला मोसंबीचा ज्यूस पाजतोय, त्याच्याकडनं पार्टी आज, कारण त्याचं लग्न जमलंय. तर तुला लग्न जमल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा भावा. किती खुश आहे तू लग्न जमल्याबद्दल, काय भावना आहे तुझ्या? ज्यूस बनायला मस्त लाजू नको सांगणार सांगणार काय भावना, काय ना नवरदेव होणार तू आता, अगोदर तू कर मग करू, तुझं जमलं भावा. तर गाईज फायनली सगळं फिरून वगैरे ज्यूस वगैरे पिऊन मी आलोय आता शॉपवर. आणि आतापर्यंत संकेतनेच कस्टमर केले, मी तर काही शॉपवर नव्हतो. संकेत पण कधी येत नाही, पण आता हळूहळू संकेत सुद्धा कस्टमर कसे करायचं काय करायचं शिकतोय, बाकी त्याला काही आयडिया नाही आहे. कर तू माझी बेइज्जती. बेइज्जती काय, शिकतोय म्हणला बरं, ठीक आहे शिकला करूनच करते. आणि संकेतची गॅदरिंग आहे गाईज, तर संकेतने गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट केलाय, तर तू कसा नाचल बघू आपण कधी गॅदरिंग. तर त्याने नाच रे मोरा या गाण्यावर डान्स घेतलेला आहे. तर गाईज आज बघा गरीबाच्या दुकानाला भेट द्यायला रायबा फॉर्मेन्सचे ओनर गोल्डमॅन बनून आलेले भावले अंगठे बिंगठ्या लय चमकू राहिला तू, काय विषय? ओके चाललंय ना, ओके ओके चाललंय का? आता मोठी चेन पाहिजे मग इथं जाड एवढी, परत ते गाडीला गोल्ड रॅपिंग बिपिंग कस काय आला, कसे भाव ते दुकान छोट मोठ? एकदम बेस्ट आहे, खचा खच माल भरलाय, आनंद आहे. कारण की बाकी जेवढे दुकान मी बघतो मटेरियल नसतं लय, पण तुझ्या दुकानात बरोबर नावाप्रमाणे सोबल असा
आपल्या लोकांना शोभेल असा स्टॉक एकदम फुलफिल आहे आणि दुकानाची डिझाईन पण लय भारी म्हणजे इंटिरियर भारी केलं आणि भाऊ आला तर खरंच आनंद झाला आणि ना त्याच्या नावापुढे मला एक दोनदा कन्फ्युजन असतं कारण माझा एक मित्र आकाश जाधव म्हणून तो फोन नाही तो फायनली मी आज आहे ना त्याच्या नावापुढे क्राऊन लावलं जेणेकरून माझ्या नंबर आल्याला मी कळेल ना मी म्हणलं दाखव का फोन करायचं मग काहीतरी वाटलं म्हणून क्राऊन लावलं नाही शब्द नाही नाही तुला दोन्ही नंबर दाखवतो तर मी आता क्राऊन लावलं जस्ट म्हटलं अरे याचा नंबर वेगळा वाटला पाहिजे नाही तर मी कॉलच उचलत नाही कॉल माझे बाकी म्हणजे काय ना आता आम्ही दुकान हे मेहनतीच असत आणि मेहनत करणार आणि श्रीमंत फक्त श्रीमंत होत असतो गरीब श्रीमंत होत असतो हा आपण होणार बाई हे दाखव त्यांना संकेत जा ना बाई काबरला असतोय बड्डे बॉय हॅपी बड्डे लय लेट आला तू लय शंगा दिल्या आज पण 12 वाजता येतो म्हणे अरे येतो ती फ्रीज वाला आलच नाही फोन कर बंद करून बसला आता मी सांगतो कॅमेरा कॅमेरा बंद कर कॅमेरा बंद कर हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅपी बड्डे बघूला हॅपी बड्डे लाव रे बड्डे काय आणलं बड्डे काय आणलं बड्डे काय आणलं बड्डे काय आणलं अरे मी विश नाही केलं ना माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर माझ्या भावाला मी स्वतः एक शर्ट गिफ्ट करतो थँक्यू मी कसं म्हणते काय कसं एकदम ट्रिपल वाईट वाईट घेतो वाईट माझ्या सारखा आज लय जण मला विचारला आज कसा कुठून घेतला मी पण काळ पडून दिले केक बी कोणी घालायचा आणि आमचे टकले येऊन आलेले गावा वाईट द्यायचं वाईट नको रे तर अमोल भाऊनी या ठिकाणी चिठ्ठी आणली आहे प्रसादचा बड्डे आज माहित असताना सुद्धा आज अमोल भाऊ इतके लेट आले डायरेक्ट बड्डे अरे शुभेच्छा तुम्हाला तुला टाकल्या पण तुला ऑडियो अरे शुभेच्छा टाकणार रे हे तू टाकलं का केलं सांग ना मी काल रिझनच नाही सांगितलं रे ब्लॉग टाकला पण टाकल्याचं त्याच्या डोक्यात कोंडा झाला होता तर कोंडा झाला म्हणून भाऊनी केलं टाकलं आलोय शॉप वरून घरी आणि आज आहे ना प्रसादचा बर्थडे तर खूप जंगी सेलिब्रेशन आम्ही करणार आहे गच्चीवर आणि खूप जंगी करणार आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हा नाही आणि प्रसाद कुठे गेला पण प्रसाद आम्ही वरती स्पीकर वगैरे लावलेले वरती स्पीकर लावलेले वरती परत सगळ्यांचं जेवण तृप्ती तर गाईज वरती आम्ही सगळं केक वगैरे नेलेलं आहे आणि सगळं नियोजन आपण गच्चीवर केलेलं आहे तर गाईज हे बघा पूर्ण नियोजन आम्ही वरती गच्चीवर केलेलं आहे इकडं म्हणजे इथं स्पीकर वगैरे लावलेलं आहे इथं अमोल बो आले बड्डे बॉय काय ना याच हा शिवा भू आहे याला ब्लॉग मध्ये यायचंय समोर समोर अरविंद आहे ज्याचं लग्न ठरलंय लग्न ठरलंय आणि हिला नाही ओळखत तुम्ही आणि हॅपी बर्थडे सर काही आम्ही इथं पूर्ण गच्चीवर नियोजन केलं होतं ना बड्डेचं तर आरू चीटिंग करते मला वाटलं ती माझाच ब्लॉग घेते बट ऍक्च्युअली ती तिचा ब्लॉग घेते आणि इथं बघा ना फोटो लय भारी येतोय बुवा फोटो लय भारी येते चला आपण आता इथे फोटो शूट करू घ्याना चांगला फोटो घ्याना सेंटर ऑफ फ्रेम तर या तुम्ही अरविंद अजून दाखव नाही एकदम बड्डे आहे बाबाचा गाणे तर लावतो मी सगळे बंद करून टाकले आता मूड ते फोटो काढून घेऊ द्या पाहिजेच काम इकडे बघा आता मग कडे भामटायला पाठवलं वर तुला त्याला गंध लावून थोडा ए मग नाचो बड्डे आहे बाबाचा त्याचा फेवरेट आहे डायरेक्ट संख्याला सगळ्यात जास्त खुशी झालेली वाटत संख्या ओ अरे तुम्ही काय ऍड लावताय याच्यात काढायला बाईचा बड्डे म
म्हणा बड्डे 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 नाही 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 राहू दे राहू दे ओके दिसतं एवढं पण काही नाही आम्ही ना प्रसाद साठी गिफ्ट आणलंय तर चला आपण प्रसादला गिफ्ट देऊया सॉरी मी पोडत होतो जर पोडरे बा वरतून घ्या ना बसून ए भाऊला काय तर खुर्ची बिडची तयार करायला रिंग लाईट काय या ठिकाणी आम्ही प्रसादला ना एक मिनिट फुलं बिल आली त्याच्यात सियाची आंटी सह्याद्रीचा लोगो कशी बा आली 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 अंकित हा आला आलं बरोबर ना रे बरोबर जमली कशी बा कशी सांग ब्लॉग ब्लॉग मध्ये सांग आमच्या एक नंबर आली एकदम प्रतिक्रिया टीम सह्याद्रीकडनं तुलाही सह्याद्रीची लोगो वाली सियाची आंटी मला दिल्याबद्दल असं तसं एवढा वेळ काढल्याबद्दल काही मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि ना प्रत्येक जण प्रसाद बद्दल पाच मिनिटं बोलायचं प्रत्येकाने तर प्रसाद पासून सुरू करू प्रसाद आधी टीम बद्दल बोलू हा अरे प्रसाद बद्दल कारण प्रसाद आहे ना खूप शांत माईक वरती जरा आवाज नाही थोडं मोठे नाही हा टाइमवर येत होतो काल बोलवलं होतं संध्याकाळी काल संध्याकाळी बोलवलं होतं आज संध्याकाळी बरोबर बर्थडे ला आला ना बाई म्हणू का काय आता आणि मम्मीने या ठिकाणी सांगितलंय की लवकरात लवकर प्रसाद नि लग्न केलं पाहिजे आता म्हणू का घेऊ आपण हर्षद त्याला उत्साह होता कुठे गेला हर्षद तर हर्षदला तर हर्षदला प्रसादच्या बर्थडे बद्दल काय वाटतं ते विचारू आपण ये इकडून प्रसाद दादाचा बर्थडे काय सांगशील मला खूप छान वाटतंय टीम सह्याद्री मुला टीम सह्याद्री आहे त्याच्यात एक मुलाचा बर्थडे मुलाचा बर्थडे तर चला आता आपण आबीचा आपल्या टकलूचा मनोगत घेऊया नाही टकलू घाबरतोय संकेतचा मनोगत संकेतचा मनोगत हा संकेतला केस आवरांनी इथं पण आपण त्याला प्रसादला केकच नाही भरू आज नंतर भरू हॅपी बर्थडे सगळ्यात पहिले म्हणजे खाऊ घालू आणि हा असा एकमेव व्यक्ती आहे जो माझ्याबद्दल काही बोलत नाही यांच्या सारखं हा एक समजून घेतो फक्त हे गरजेचं होतं राव ना हॅपी बर्थडे आणि काही हा केक नाहीये हा स्प्रे स्प्रे ज्याने की मला ही न्यांगू घातली आज हा ठीक आहे आता इथं यांनी याचे बकवास मनोगत व्यक्त केलेले अरविंद 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 काय संकेतच्या मनोगत अरविंद आता आपण आहे ना या ठिकाणी आपल्या आता आपण अरविंद भैयाचं मनोगत जाणून घेऊया या ठिकाणी प्रसाद बद्दल ए वाकडा ब्लॉगर इकडे ब्लॉग तर आता आपण अरविंदचं मनोगत जाणून घेऊया अरविंद तुला कसं वाटतंय एकदम भारी भाऊचा बर्थडे हॅपी बर्थडे भाऊ काय सांगशील भाऊला भारी तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगशील अशीच प्रगती अशीच प्रगती करायची आम्हाला सगळे पुऱ्या महाराष्ट्रात सह्याद्री झालं पाहिजे अरे कॅमेरा वर कुठं हे बाई माझ्या पण डोळ्यात गेलं आता एक मिनिट बाकी ज्यांचे मनोगत राहिले आता अमोल डोळ्यात गेलं ते माझ्या प्रसाद तू ये ना इकडे भैया
अरे बाय जल्लोष थांबव धडा शिवा शिवा प्रसादचा बर्थडे काय सांगशील अरे कॅमेरा मध्ये प्रसादचा बर्थडे काय सांगशील त्याला हे सांगायचं की कॉल जरा कमी कर फोनवर बोलला जरा कमी कर बागा 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 आता कोण रवी भू राहिले रवी भू म्हणू का रवी भू कसा जवान आता प्रसाद बोल पहिले हॅपी बर्थडे ए प्रसाद इकडे रे बस 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 बरं मी काय म्हणतो सगळं झालं पण तुमचंच मनोगत व्यक्त करायचं आम्ही करतो मी शेवटी करतो ना या ठिकाणी आता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय मनोगत व्यक्त करशील मनोगत माझं असं आहे की प्रसादचं काम एकदम सगळं एक्सपर्ट आहे फक्त प्रसाद जास्त बोलायला पाहिजे आणि अमोल भाऊ सुद्धा कुठेतरी आले आले संपलेल्या बाटल्या गोळा करते समोर येणं कॅमेराच्या फ्रँचायझी मॅनेजर आहे ऑल ओव्हर फ्रँचायझीचा मॅनेजर आहे याच्या नेतृत्व 100 फ्रँचायझी हो ही शुभेच्छा आणि आता माझं मनोगत प्रसाद आहे ना म्हणजे अचानक झालेला माझा मित्र आहे पण खरंच मी स्वतःला नशीबवान समजतो प्रसाद सारखा मित्र माझ्याकडे आणि असा मित्र प्रत्येकाकडे असावा अशीच माझी इच्छा आणि प्रसाद एवढा लॉयल आहे माहिती का म्हणजे त्याच्या भरोश्यावर मी कुठलंही काम सोडू शकतो आणि मी तर हीच इच्छा करेन की येणारे शेकडो वर्ष 7 जन्म काय म्हणतात लोक पोरगी मागत असतील काही मागत असतील मी मागल तर असा भाऊ मागल असा मित्र मागल आणि प्रसाद या ठिकाणी थोडं इमोशनल झालेलं आहे तर चला आता आपण थोडं जल्लोष करूया भाऊ राहिलं ते केक बी काना आता इकडे जागेवर आता केक बी खाऊ आणि मेन म्हणजे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि फक्त कटिंग बाकी आता शूट करायचं बाकी आता अरे या त्याची बायको घेऊन यायची आता आम्हाला आम्ही कोणाला खाऊ घाल त्याचा बर्थडे हॅपी बर्थडे प्रसाद बर्थडे फोटो घ्या कोण तरी एक घ्या कोण तरी फोटो खाऊन घेतो बरोबर फोटो घ्या ना फोटो घ्या ना आम्हाला एक घ्या ना फोटो स्वतः खात नंतर त्याला खाऊ घालतो मग काय होत अरे पाहिजे अमोल भाऊ काय फोटो घेणार बरं आता मस्त गाणे लावा मला घेऊन हे ब्लॉग घेणं मला खाऊ घाल मला केकच गायब केला इथून ऐकू घेतून घ्या ऐक ऐक घ्या घे ना चाकू ने घ्या तोंडात बोट घातलं हात धुवा परत हात घाला तोंडात बोट घालचं आलं परत धर अरविंद सांगायची तुम्हाला शिवाला विचारा तुम्ही फोटो घ्या फोटो घ्या लाजले थकेल स्माइल प्रत्येकाचे नाव वेगळे वेगळे
माणूस कधी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून कुटुंबीय असल्या वरच मेरा तो यार है हीरा, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं दिया, दो बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया, तुझे दुनिया का सारा है दोस्तों, तुझे तुम्हारे यार. माझा चष्मा कुठे? आरोही. ओके. तर चला आता आम्हाला जेवायची वेळ झाली. आरोही ते जेवलेले, फक्त आम्ही आता बॉईज गँग बाकी जेवायचे. चलो गाईज खाना खाते अभी. आता प्रसादचा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून झालंय आणि आम्ही खूप वेळपर्यंत गच्चीवर गप्पा वगैरे मारल्या आणि खूप मज्जा केली आणि खरंच खूप छान वाटतंय. प्रसादचा बर्थडे खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट झाला आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आणि मेन म्हणजे आम्ही खूप गप्पा मारल्या लाईफवर वगैरे, कोणाकोणाची कशी कशी सुरुवात होती काय होती, भरपूर गप्पा मारल्या आणि खूप एन्जॉय केलं. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्रसादची आणि माझी मैत्री, आमच्या सगळ्यांची मैत्री कशी वाटते ते देखील कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, लव्ह यू, टेक केअर.